धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणात 7 दलगमी पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक 2171 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद जालन्यासह विविध गावांच्या पाणी पुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी धरणाच्या मृत साठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृत साठ्याची क्षमता 738 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मंगळवारपर्यंत यातील 265 दशलक्ष घनमीटर पाणी उपसा झालेला आहे. सलग 2 दिवस जिल्ह्यात तसंच जायकवाडी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर परिणामी धरणाच्या पाण्याची आवक सुरू झाली. धरणात आज देखील 6.39 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक सुरू होती. त्यानुसार धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही 253 दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत पाणी साठ्यात वाढ होणार आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली असली तरी पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी मराठवाड्यात तसंच धरण क्षेत्रात दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.